तर चला तुम्हाला हे पाहून आपल्याला कळलंच असेल की आज आपण बनवणार आहोत एकदम जाळीदार आणि एकदम स्पोंजी अशी इडली तर ही इडली आपण तांदळापासून नाही तर ही इडली आपण रव्यापासून बनवलेली आहे आणि एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे जर आपल्याला अचानक इडली खाऊ वाटली थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला काही ना काहीतरी खाऊशीच वाटतं पण इडली बनवायची म्हणजे की आपल्याला झंझट वाटतं अगोदर दोन दिवसाने तांदळ भिजत घाला किंवा थंडीचे आता तांदळाची इडली बरोबर होतही नाही तर झटपट आपण अगदी दहा मिनटामध्ये ही इडली तयार करणार आहोत एकदम स्पॉन्जी आणि एकदम टेस्टी अशी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे आपली इडली आणि खायलाही अप्रतिम तर त्याचबरोबर आपण सुंदर अशी चटणीही बनवणार आहोत तर चला कशी बनवलेली आहे आपली इडली आणि कशी बनवलेली आहे चटणी एकदम दहा मिनटामध्ये बनवलेली आहे व्हिडिओनं स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे आपली इडली एकदम स्पॉन्जी आणि छान होईल तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया आणि साहित्य पाहून घेऊया तर आपली इडली रव्याची आहे म्हणल्यावर आपल्याला त्यासाठी सर्वात अगोदर लागणार आहे तो रवा रवा छान असा बारीक घ्यायचा आहे आपल्याला सुंदर असा मिळते एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीकच हवा आहे हा रवा छान असा आपण बारक्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे एक वाटी आणि त्यानंतर लागणार आहे वाटी दही म्हणजे आपण एक वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे हे एखाद्या भांड्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे दही तर दही तुम्हाला जास्त आंबट नाही घ्यायचं जास्त जर आंबट घेतलं तर आपली इडली फारच आंबट लागेल तर मिडियम आकाराचं आपल्याला दही हे घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे पूर्णपणे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फिटून घ्यायचं आहे पूर्णपणे जेवढं होईल तेवढं आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी नाही घालायचं अजिबात जेवढं होईल तेवढं आपल्याला दह्यामध्येच ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल ला की आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं आहे पाणी याला लागेल आपल्याला छानपैकी कारण रवा आहे रवा भिजवण्यासाठी पाणी भरपूर लागतं पण तरीही खूपच जास्त झालं जा पाणी तर मग ते खूपच पातळ होईल तर, तर यासाठी आपल्याला अगोदर दह्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि छान ह्याला असं फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे दही म्हणजे आपल्याला रव्याला लावून घ्यायचं आहे दही जर पूर्णपणे रव्याला लावून घेतलं तर खूप अशी अशी फुकते आपली इडली तर यामध्ये आपण एक ग्लास हे पाणी टाकून बघूया आणि छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जे आपल्या गोटुळ्या झालेल्या आहेत दह्यामुळं ह्या था दह गुठळ्या आपल्याला पूर्णपणे छान अशा हलवून म्हणजे फेटून पूर्णपणे आपल्याला ह्या गुटुळ्या फोडून घ्यायच्या आहेत तर बघा छान असं दही त्याला लावल्यामुळं आपल्या रव्याला फुगायला सुरुवात झालेली आहे आणि रवा आहे म्हणल्यावर छान असा रवा आपला फुगतो तर ह्याला छान असं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला जेवढ्या गाठी आहेत तेवढ्या छान असा फेटून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे फेटून घ्यायच्या आहेत तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागेल आपल्याला कारण थोडंसं बघा घट्टसर आकार वाटतंय तर ती दह्याची वाटी होती त्यामध्येच मी अर्धी वाटी परत पाणी घेतलं आणि यामध्ये टाकून दिलेलं आहे तर छान असं आपल्याला सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं हलक्या हलक्या हाताना फिटून घ्यायचं आहे नाहीतर जो थोडंसं जोऱ्यात वाटलं तर हटलं तर ते पाणी बाहेर येईल यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे घट्टसर आकार येईपर्यंत आपल्याला थोडं थोडं हलक्या हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि हलवायला अजिबात कंटाळा करायचा नाही आपण जेवढं हलवू जेवढं पीठ आपलं हलकं करून घेऊ तेवढी इडली ही आपली स्पॉन्जी भरप बनेल यासाठी आपल्याला जेवढं होईल तितकं छान असं फेटून घ्यायचं आहे तर बघा छान असं आपलं तयार झालेलं आहे ह्याला दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तर तोपर्यंत आपण चटणी बनवायला सुरुवात करूया तर चटणी असं काही नाही की तुम्ही खोबऱ्याचीच बनवू शकता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याची बनवू शकता तिळाचीही बनवू शकता जी चटणी हवी आहे ती बनवू शकता तर आपण तुम्हाला खोबरं बघून कळलंच कर असेल की आपण इथं बनवून घेणार आहोत सुक्या खोबऱ्याची चटणी बनवू शकता तर या जागेवर आपल्याला खोब सुकं खोबरं घेतलेलं आहे छान असं एकदम पातळ पातळ आकाराचं मी कट करून घेत आहे हे मिक्सरला काढण्यासाठी तुम्ही या याला छान असं म्हणजे खिसूनही घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही वल नारळही वापरू शकता असं काही नाही आहे की खोबरंच वापरलं पाहिजे तर यासाठी मी दाखवलेलं आहे की कि मी कितपत पातळ कापून घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर चला पूर्णपणे खोबरं मी कट करून घेते आणि नंतर बाकीचं साहित्य पाहून घेऊया तर इथे घेतलेलं आहे मी खोबरं घेतलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे हे सगळं आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही यामध्ये दही टाकायचं आहे आणि एक चम्मच साखर टाकायची आहे दही जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही यामध्ये लिंबूही घालू शकता तर छान असं आपलं हे पूर्णपणे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाणे टाकू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिळही घालू शकता तर यामध्ये घालायचं आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चम्मच साखरही घालायची आहे आणि दही ते मी तुम्हाला सॉरी सांगायचं विसरले नंतर टाकलं मी ते एक एक चम्मच दोन्ही आणि यामध्ये कडीपत्ता हे आपल्याला छान घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्सर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिश्रण तर बघा इतपत मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि पाणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं लागे, तुम्ही यामध्ये टाकू शकता अगोदर सुरुवातीला तसंच एक येडा काढून घ्यायचा आणि नंतर थोडंसं बारीक झालं की यामध्ये तुम्हाला जी जेवढी पातळ चटणी आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता तर चला छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर मी छान असं पातेल्यामध्ये छोट्या तेल आणि मोहऱ्या टाकून घेतलेल्या आहेत ते छान तडतडून घेतलेल्या आहेत यामध्ये टाकून घेतलेला आहे कडी पत्ता याला आपल्याला छान अशी फोडणी घेऊन टा म्हणजे जिरी छान तडतडली मोहरी आपली की टाकून द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला फोडणीचा वासही बाहेर जाणार नाही तर बघा किती छान असा तडका बसलेला आहे तर खूप छान आणि सुंदर लागते अप्रतिम चटणी लागते या पद्धतीने नक्कीच करून बघा तर इडलीसोबत चटणी डोश्यासोबतही चटणी तुम्ही खाऊ शकता तर चला तयार आहे आपलं बॅटर हे दहा मिनटं झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे मी ते एक इथं भांडं ठेवलेलं आहे इडलीचं त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भांडं काळं पडू नये यासाठी आपल्याला लिंबू टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्ण भांड्यांना आपल्या तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्वतयारी अगोदर करून घ्यायची आपण पहिलं बघा पाणी ठेवून घेतलं आणि नंतर भांड्याला सगळं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मग नंतर जर आपण अगोदरच बॅटर यामध्ये ओतून ठेवणार आणि नंतर मग जर ठेवलं तर ती अशी दाटल्यासारखी होते इडली तर इथं छान बॅटर आपलं तयार आहे बघा झटपट अशी आपल्याला इडली करायची आहे या म्हणल्या म्हणल्यावर तर आपल्याला या यामध्ये एक तर पॅकेट आपल्याला इनो घालायचं आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही एक चम्मच खायचा सोडा घालू शकता किंवा त्याला गोड सोडाही म्हणतात तो सोडा घालायचा आहे आणि छान असं आपलं टाकलं की एका डायरेक्शनमध्ये आपल्याला झटपट असं फिरवून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं तुम्ही पण मात्र झटपट फिरवायला सुरुवात करा म्हणजे जोपर्यंत आपला फेस तयार आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला भांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे एवढंही झटपट नाही की ते मिसळणारच नाही पूर्ण तर यामध्ये मीठही टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून घेतलं नंतर इनो टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तेही जास्त टाकू नका आणि छान असं आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे झटपट होईन तितकं म्हणजे आपला ते फेस आहे तोपर्यंत आपल्याला हे यामध्ये भरून घ्यायचं आहे स झटपट अगोदर तेल आपण लावून घेतलेला बघा आपल्याला किती पटकन फायदा झाला आपण सर्व भांड्यांना तेल लावून घेतलेला ते आहे आणि असे फटाफट पूर्णपणे भांड्यामध्ये भरून आपल्याला ट्रान्सफर लगेच करून घ्यायचं आहे म्हणजे होयलाही आपली झटपट होईल आणि अगदी इतकी झटपट होते ना तुम्ही खरं नक्की ट्राय करून बघा खायलाही खूप भारी लागते तर पूर्णपणे आपण ही भांड्यामध्ये आता भरून घेतलेली आहे तर चला हे आता आपण तोपर्यंत भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि झटपट असं याला झाकण लावून घेऊया अगदी आणि ही आता दहा मिनटासाठी आपल्याला छान असे फुल म्हणजे हाय फ्लेमवरती हे करून घ्यायचं आहे तर बघा दहा मिनटं झालेलं आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि चाकूच्या सहाय्याने मी चेक करून बघत आहे की आपली इडली झाली आहे का तर बघा चाकू असा अलगद निघत आहे आपला त्याचा अर्थ की आपली इडली ही तयार आहे तर चला मग आता आपण भांडं काढून घेऊया आणि छान इडली ही आपली आता थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसं याला पूर्ण अगोदर आपण भांडे काढून घेऊया नंतर दोन ते तीन मिनटासाठी किंवा पाच मिनटांसाठी आपण थंड करून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला अलगत काढून घ्यायची आहे बघा किती पटकन निघत आहे आणि खूपच भारी झालेली आहे इडली तुम्ही पाहू शकता खूप स्पॉन्जी झालेली आहे आणि मऊ सुद्धा इतकी झालेली आहे आणि आतूनही जाळीदार झालेली आहे तर तुम्ही तुमच्याकडचं वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही थंड होण्यासाठी ठेवू शकता तर मी इथे घेतली आणि दोन मिनटासाठीच ठेवली आणि लगेच काढायला सुरुवात केलेली आहे तरी पण बघा किती छान आणि सुंदर तयार आहे एकदम फुल फुललेली आप आपली इडली बघा किती छान सुंदर झालेली आहे कोण म्हणेल का ही इडली ह्याची त रव्याची आहे आणि खायलाही खूपच भारी लागते आणि त्यासोबत चटणी अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि आपली इडली आवडली असली तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपले असे साधे सिम्पल घरगुती साहित्यामधले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि प्लीज एक लाईक मात्र नक्की करा कारण आपली इडली खूप छान आणि सुंदर झालेली आहे तर तुम्हाला आवडली तरच करा असं काही नाही तर भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय